खड्याचा थेट जाऊयात. आदित्य ठाकरे बोलत आहेत तिथे. मिंदी गटात आहेत त्यांचे नेते आहेत, हे सगळं ठीक आहे, हे आहेच. तसंच आमचे राजन साळवीजी आहेत, त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार. आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एकतर भाजपमध्ये या, मिंदी गटात या, आणि हे सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही. जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं, तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत. मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झालाय, कोण काही मंत्री झाले, पण वायकरजी असतील, राजन साळवेजी असतील, सुरत चव्हाण असतील, हे सगळेच लढतायत आणि सांगतात की आम्ही काही चूक केली नाही. चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो, चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत. असो, हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत, तर दुसऱ्या बाजूला दोन महत्वाचे विषय हे आपल्या समोर मी मध्यंतरी आणले होते, त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो. पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो मुंबईसाठी महत्वाचा आहेच, पण दुसरा विषय देखील तेवढाच महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. पहिला विषय आहे महालक्ष्मी इथे असलेले रेसकोर्सबद्दल. आपल्याला माहिती आहे काल जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं. ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं, त्याच्यात 1800 मेंबर्सच घेतले होते RWITCचे, आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना उत्तरं काही फारशी मिळालेली नाही. त्यांनी जी प्रेस नोट काढलीनंतर MC मी पाहिली, ते एकदम मस्त, एकदम तिळगुळग्या गोडगोड बोला असं होतं, पण खऱ्या अर्थाने तशी प्रेस कॉन्फरन्स सारखं त्यांचं जे काही ओपन हाऊस होतं ती तेवढी स्मूथ झाली का? आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सनी महत्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तरं मिळाली नाहीत. मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर RWITC ह्या कमिटीनी जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही RWITCच्या देखील ऍक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही, त्याला आम्ही डिस्टर्ब करू, तिथे आम्ही गोंधळ घालू. पण मुख्य गोष्ट हीच आहे, माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत. थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं, आमचं थीम पार्क म्हणजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड आम्ही तिथे लँडस्केपिंग मोकळी मैदानं करणार होतो आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आता मग रेसकोर्सच्या असतील, ARCच्या असतील, त्या तशाच्या तशा चालू दिल्या असत्या. पण आता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला